तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र रक्षाबंधनाचा सोहळ्याच्या उत्साहात होता, अशातच या सणाच्या दिवसाला गालबोट लावणारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक अख्खं कुटुंब आगीत होरपळून उद्ध्वस्त झालंय. एकाच कुटुंबातील चार जणांचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे पहाटे साखर झोपेत असताना या कुटुंबातील चारही जणांना आगीने आपल्या कवेत घेतलं आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला. आगीच्या ज्वाळांनी वेढलेलं शरीर, जिवंत वाचण्यासाठी या लोकांनी केलेली धडपड आणि शेवटच्या क्षणी त्यांचा गुदमरलेला श्वास, हा सगळा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. पहाटे आग लागली तेव्हा त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं असेल याची कल्पनाही काळजाचा थरका पुडवणारी आहे. पिंपरी चिंचवड शहरातलं शाहूनगर, याच शाहूनगर परिसरातील एका दुकानात काळजाचा थरका पुडवणारी ही दुर्दैवी घटना घडली. एकाच वेळी चार जणांवर काळानं घाला घातला. रात्री झोपताना आजची ही आपली शेवटची रात्र असणार आहे याची पुसटशीही कल्पना या कुटुंबातील लोकांनी केली नसेल. पूर्णानगर इथल्या सचिन हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात अग्नितांडव घडलं. दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन साजरं होणार होतं, त्याची तयारी झाली होती. रात्री जेवून हे कुटुंब दुकान बंद करून झोपी गेलं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. दुकानात अचानक पहाटे शॉर्ट सर्किटमुळे आग भडकली. बघता बघता अख्खं दुकान पेटलं. या भीषण आगीत चौधरी कुटुंबातले चार जण जागीच ठार झाले. पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णानगर परिसरामध्ये आज पहाटे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका हार्डवेअर दुकानाला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपडून मृत्यू झालेला आहे. मी सध्या घटनास्थळी आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की सचिन हार्डवेअर अँड इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे. आज सकाळी 5:30 दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे. या दुर्घटनेमध्ये हा जो हार्डवेअरचा जो दुकान आहे हा पूर्णपणे जळून खाक झालेला आहे आणि ह्या हार्डवेअर दुकानाचे जे मालक आणि त्याचे जे कुटुंबीय होते ते ह्याच दुकानाच्या वरच्या पोटमाळ्यामध्ये राहत होते. ज्यावेळी ह्या दुकानामध्ये आग लागली त्या आगीच्या धुरामध्ये गुदमरून ह्या दुकानामध्ये असलेल्या 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग अवघ्या काही मिनिटांमध्ये या ठिकाणी दाखल झाला होता. मात्र अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचेपर्यंत या ठिकाणी जे 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, सध्या अग्निशमन विभाग या ठिकाणी बचाव कार्य करत आहे. नेमकं ही आग कशामुळे लागली याचा अजून तरी काही माहिती, ठोस माहिती पुढे आली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ह्या दुकानाला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाचा आहे. भीषण आगीत चौघांचेही श्वास गुदमरले होते. यात एक 10 आणि 15 वर्षांच्या लहान मुलाचाही जीव गेलाय. भल्या पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला. पंचेचाळीस वर्षीय चिमणराम चौधरी, 40 वर्षीय ज्ञानुदेवी चौधरी, 10 वर्षांचा सचिन आणि 15 वर्षांचा भावेश अशा चौघांवर काळानं घाला घातलाय. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे. आज सकाळी पहाटे आपल्याला इन्फॉर्मेशन भेटली या आगीची. इमिजिएटली आपली टीमने रिस्पॉन्ड पण केला, पण बहुतेक जे दिसतं आहे प्रिलिमरी, एक आपलं राजस्थानचे मूळ निवासी असलेले कुटुंबीय, 4 कुटुंबीय होते, हस्बंड वाईफ आणि त्यांचे मुलं, त्यांची दुर्दैवानी याच्यामध्ये डेथ झाली आहे. जे प्रिलिमरी आता आम्ही जे त्यांचं बॉडी आहे त्याला YCM हॉस्पिटलला पाठवण्यात आलेलं आहे. पोस्टमॉर्टमचे रिपोर्टचे नंतर नेमका कॉज ऑफ डेथ आपल्याला कळेल, पण जे प्रिलिमरी जे दिसतं आहे की डेथ कदाचित सफोकेशनने झालेलं आहे त्यांचं. खाली आपला पेंटचा एक शॉप होता हार्डवेअरचा, ज्याच्यामध्ये थिनरपासून पेंट असा ज्वलनशील मटेरियल जे असतात तो याच्यामध्ये होतं आणि लॉफ्टमध्ये ते राहत होते.
तर त्या ठिकाणी त्यांचा चारचा जे प्रिलिमरी दिसतं आहे की सफोकेशनने कदाचित त्यांचा डेथ झालेलं आहे, पण आम्ही आता रिस्पॉन्ड करतोय सिच्युएशनला अँड वी आर रिस्पॉन्डिंग नाऊ. मृत्यू झाला आहे, नंतर थोडा डिटेल आपल्याला कळेल असं दिसतं आहे आपल्याला, पण तो पोस्टमॉर्टमचे नंतरच आपल्याला कळतं आहे की सफोकेशनने किंवा सफोकेशनचे मुळे झालं किंवा इतर काही कारण होतं, तर ते नेमकं त्याच्यामध्ये आपण कॉमेंट पोस्टमॉर्टमच्या नंतरच करू शकणार. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉड्स ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम TV आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम TV या नावानं आहोत, तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.